38 out of the 52 arrested Nigerians have been found to be without any documents. One Nigerian had original passport, another had a permit to reside in Hyderabad. 12 people had photocopies of passport, says Goa police. No, that is the passport, but I'm for verify Kale out of 52. 51 Nigerian, one Ghana. तितुतुले आमका खाली 14 जणाले पासपोर्ट कॉपी ऑफ पासपोर्ट एकल्याला ओरिजिनल पासपोर्ट मेवला पण बाकीचे सम 34 38 त्यांचे एक लोक डॉक्युमेंट ना खाली त्यांचे नाव मेवले आणि आम्ही त्यांना आमचं इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पुरवरींचं भोंगणकर 26 तुगेले सडा जेली आहे 26 तुगेले इंगा आहे तुगेले आगवा जेली तिंगा आम्ही पोलीस धाडले टू इंट्रोगेट डेम सेंग दे टू गिव्ह देअर नेम ॲड्रेस पासपोर्ट They are not giving any cooperation. They are not answering any question. But तेंका आता पासपोर्ट ना मुटरी नाव तेमी आमकां तें लिस्ट दिलां वी वील बी रायटिंग टू द एम्बसी आनी कोणाक पड पड जेरॉक्स कॉपी मेवल्या ही त्यो आमी धाडले तेंगे एम्बसींक की त्यो फोऱ्यो तेमच्यो ऑर ओरिजिनल पासपोर्ट ऑर डुप्लिकेट पासपोर्ट त्या प्रमाणे आनी कोण ना तेंका तेंगे आमी तेंका ट्रॅवल डॉक्युमेंट मागतले There should be a judicial inquiry, so unbiased inquiry has to be made and whoever are guilty should be punished. There's no use pointing fingers at anybody. Government has been in power for 2 years. They should act immediately.